महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने सत्ता पक्ष पर प्रहार किया है। उन्होंने कहा कि सत्ता पक्ष विरोधकों को खत्म करने का काम करी है। नहीं, ये या देशात आता जरी निवडणूक प्रक्रिया असली तरी या देशात आता लोकशाही जिवंत ठेवायची नाही, विरोधक संपून टाकायचे। रशियामध्ये जे पुतीन करत आहेत की विरोधकच ठेवायचा नाही आणि दाखवायला लोकशाही दाखवायची, संविधान वरचा पान बरोबर ठेवायचा आणि आतला पूर्ण बदलवायचा आणि संविधान शिल्लक आहे अशी बोंब मारत राहायची। अशा पद्धतीनं हा देश आता पूर्णतः लोकशाही संपवण्याच्या दिशेनं सत्ताधाऱ्यांनी मोदी सरकारने केलेली सुरुवात आहे। विरोधकांना नेस्तनाबूत करणं, विरोधकांना उद्ध्वस्त करणं, विरोधकांना संपवून टाकणं, मग विविध प्रकारच्या शासकीय यंत्रणेचा वापर असेल किंवा आत्ता गोठवलेली खाती असतील, हा जनतेचा आता उद्रेक इतका महाभयंकर होईल की यांना सडोकी पळो करून सोडतील जनता। ही स्थिती या देशामध्ये या लोकांनी आणलेली आहे। हे सत्तेचा मुकुट मरतपर्यंत आम्हीच असणार अशा आविर्भावामध्ये यांनी या देशाचा कारभार करतायत आणि त्याही पलीकडे जाऊन की विरोधकात जर शिल्लकच राहिला नाही तो ठेवायचाच नाही आणि हा देश पूर्णतः हुकुमशाही पद्धतीनं चालवायचा हा निर्धारच या लोकांनी केलेला आहे। कधी नव्हे आता हा देश अत्यंत, मला वाटतं या देशामध्ये आता हा देशाची लोकशाही, या देशातील संविधान आणि या देशाचं स्वातंत्र्य जे घटनेने दिलेलं आहे लोकांना, तो आता शिल्लक राहणार की नाही अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये आता तयार झालेली आहे।